नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या मराठीच्या व्हिडिओमध्ये मा आपण काना म्हणजे काय ते शिकलो होतो आज आपण रस्व वेलांटी व दीर्घ वेलांटी म्हणजेच पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी याबद्दल शिकणार आहोत चला तर मग सुरू करूया रस्ववेलांटी म्हणजेच पहिली वेलांटी म्हणतात याला ही जी खूण दिसतीये तुम्हाला या खुणेला रस्व वेलांटी असे म्हणतात ही खूण अक्षराला लावली असता त्या अक्षराचा ई असा उच्चार होतो अक्षराच्या पूर्वी वेलांटी जोडून इकाराची अक्षरे तयार करता येतात दिस साइन म्हणजे ही खूण गिव्ज ई साऊंड टू द लेटर इट इज कॉल्ड वेलांटी आता आपण याची काही उदाहरण बघूया इथे मी च हे मुळाक्षर घेतलेला आहे च अधिक वेलांटी म्हणजे च ला पहिली वेलांटी ची हे मूळा तयार होतं म्हणजेच हे अक्षर तयार होते इथे प हे मूळाक्षर आहे प प्लस वेलांटी म्हणजेच पला पहिली वेलांटी पी इथे ज अधिक वेलांटी म्हणजे ज ला पहिली वेलांटी जी पहिली वेलांटीचे शब्द आणि दुसऱ्या वेलांटीचे शब्द हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे पण आता आपण पहिली वेलांटी म्हणजेच रहस्व वेलांटी म्हणजे काय आणि दीर्घ वेलांटी म्हणजे काय ते शिकूया आता मी तुम्हाला रहस्व वेलांटी म्हणजे काय ते सांगितलेलं आहे चला तर मग आता आपण दीर्घ वेलांटी म्हणजे काय किंवा दुसरी वेलांटी म्हणजे काय ते शिकूया वेलांटी म्हणजे ही जी खून तुम्हाला दिसते याला दीर्घ वेलांटी असे म्हणतात म्हणजेच दुसरी वेलांटी या दीर्घ वेलांटी असे म्हणतात ही खून अक्षराला लावली असता त्या अक्षराचा ई असा उच्चार होतो पहिल्या रस मध्ये काय होतं ईच होत पण तो ई कुठला होता ई इमारतीचा होता आता हा जो ई आहे तो इडलिंबूचा ई आहे अक्षराच्या नंतर वेलांटी जोडून इकाराची अक्षरे तयार करता येतात दिस साइन म्हणजेच हे चिन्ह गिव ई साऊंड टू द लेटर इट इज कॉल्ड वेलांटी त्या शब्दाला त्या अक्षराला दुसऱ्या वेलांटीचा साऊंड दिला जातो त्याला वेलांटी असे म्हणतात आपण याची काही उदाहरणं बघूया इथे पहिलं उदाहरण घेतलेलं आहे घ घ घराचा हे मूळ अक्षर आहे घ अधिक वेलांटी ग ला दुसरी वेलांटी घी द अधिक वेलांटी द ला दुसरी वेलांटी धी आणि ल अधिक वेलांटी म्हणजेच ल दुसरी वेलांटी ली तुम्हाला पहिली वेलांटी काय आणि दुसरी वेलांटी काय म्हणजे रहस्य आणि दीर्घ वेलांटी याबद्दल तुम्हाला समजलंच असेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मात्रा म्हणजे काय ते शिकणार आहोत व्हिडिओ आवडला असल्यास अस व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद